Good morning. Good morning. Night, happy. Good morning. Join the ring. Give your attendance. Join fast. खूब कैप्चर आता है तुम देख तुम ठीक है So now today we'll see regarding आपन gametogenesis बघत होतो त्याच्यात spermatogenesis झाले आज जे आपण सुरू करणार आहे that is oogenesis ovum formation ची process that is oogenesis आता आपण बघू बोला रे बोला शांतता झाले फॉर्मेशन ऑफ गैमेट्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गैमेट फ्रॉम सेकेंडरी रिप्रोडक्टिव ऑर्गन्स then the process is called as gametogenesis okay so now next is gametogenesis pe apan spermatogenesis baghitlo to ani aaj je process apan start karto ahe that is nothing but oogenesis okay now ata apan banare oogenesis formation of haploid female gamete that is egg or ovum from the diploid germinal epithelium of the uterus is called as oogenesis the process of formation of haploid female gamete that is or ovum from the diploid germinal epithelial layer of uterus then the process is called as what oogenesis what is oogenesis oogenesis is the word formation of haploid second female reproductive gamete from the female reproductive
reproduction system is called as oogenesis. So this spermatogenesis, like spermatogenesis, oogenesis is also taking place by T cells. तीन स्टेप वाले प्रोसेस होते हैं. एक म्हणजे now the voice is clear. एका सेलमध्ये ग्रोथ होते, बाकीच्या सेलमध्ये नाही. जर तुम्हाला आठवत असेल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की डीजनरेशनची प्रोसेस ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये होते. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये डीजनरेशनची प्रोसेस होते. त्याचं रिझन असं की सगळ्याच्या सगळ्या सेल्स ज्या आहेत या फर्दर क्लासिफाईड होत नाहीत किंवा फर्दर बाकीच्या फेज म्हणजे मल्टिप्लिकेशन फेज झाली तर त्याच्यानंतर पुढच्या ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज या सगळ्या सेल्समध्ये होत नाही. कुठेतरी एकच सेल त्याला रिस्पॉन्सिबल राहते. ओके, आता ही सिंगल सेल पुन्हा रिप्रोडक्शन करणार. आवाज याचा पेशामुळे होता काढा.
नॉर्मल बोला आपका जॉइंट के मैं हाथ में बंधन भक्त हो चलो मल्टिप्लिकेशन फेज मध्ये चालतात प्राइमरी जर्मिनल सेल जी कशी होती डिप्लॉइड ती मायटोसिस करणार दोन सेल फॉर्म करणार अगेन इट अंडरगोज द मायटोसिस एंड इट चार सेल फॉर्म होणार नाउ दिस मेनली सेल स्टेजेस कॉल्ड एज ओगोनिया याला ओगोनिया असं म्हणतात आणि ती प्रोसेस एम्ब्रियोनिक स्टेज जी असते मी खूप आधी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरीची डेव्हलपमेंट जी आहे ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सिन्स द बेबी बर्न गेट डेव्हलप म्हणजे बेबी जेव्हा फिटस डेव्हलप होतं फिमेल गर्ल चाइल्डचं त्या फिटस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटमध्ये इथे हा ओगोनिया डेव्हलप झालेला असतो म्हणजे ही जी मल्टिप्लिकेशन फेज आहे ही मल्टिप्लिकेशन फेज तेव्हाच डेव्हलप होते जवळजवळ 4 मिलियन ओगोनिया हे जे आहे हे एम्ब्रियोनिक स्टेजला फिमेल गर्ल चाइल्डमध्ये प्रेझेंट असतं नेक्स्ट सेकंड फेज जी आहे दॅट इज नथिंग बट ग्रोथ फेज म्हणजे त्याला इथे इथे ओके दिस इज कॉल्ड एज ग्रोथ फेज आता ही ग्रोथ फेज कधी होणार ग्रोथ फेज इज सेकंड फेज पर्टिक्युलरली इन द डेव्हलपिंग स्टेज ऑफ द अडल्सन स्टेज ऑफ द फीमेल जेव्हा मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतं त्या ड्युरेशनला म्हणजे जवळजवळ ऍट द एज ऑफ 12th इयर ऑफ द गर्ल चाइल्ड त्या एज पासून पुढे ग्रोथ फेज सुरू होते फक्त मेन काय माहिती का समजा मी फर्स्ट स्टेज मध्ये 4 ओगोनिया फॉर्म झालेले आले या 4 ओगोनियापैकी फर्स्ट ओगोनियम मोस्टली फर्दर डिव्हिजन करत नाही त्याची ग्रोथ होत नाही नाउ दे आर कॉल्ड एज पोलर बॉडीज आपण आता 4 एक्झाम्पल घेतोय पण जस्ट इमॅजिन हे 3 मध्ये होतं की याच्यात काही ह्याच्या पोलर बॉडीज आहेत ह्या पोलर बॉडीज व्हॅनिश होऊन जातात त्या डेव्हलप होत नाही पण त्याच्यात जी सेकंड पोलर बॉडी असते दॅट सेकंड पोलर बॉडी इज डेव्हलप ॲज अ प्रायमरी ओसाईट ओके आणि प्रायमरी ओसाईट म्हणून डेव्हलप झाल्यानंतर जी फेज फर्दर तयार होते दॅट थर्ड फेज इज कॉल्ड ॲज मॅच्युरेशन फेज जी मॅच्युरेशन फेज कुठे होते ही मॅच्युरेशन फेज होती आहे ॲक्च्युली तुमच्या याच्या म्हणजे जेव्हा ती फिमेल अडल्ट प्रेग्नंटमध्ये जिचं मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलर आहे तिच्या रिप्रोडक्टिव्ह फेज पर्यंत ही मॅच्युरेशनची स्टेप चालते इथे काय होणार आहे आता ओजेनेसिस टेक प्लेस ही जी प्रॉपर ओजेनेसिसची प्रोसेस आहे ही या मॅच्युरेशन फेजमध्ये होणार नाउ दिस प्रायमरी ओसाईट अंडर जो अजून एक डिप्लॉइड आहे नाउ दिस प्रायमरी ओसाईट अंडर गोज मियोसिस 1 मेयोसिस 1 झाल्यानंतर ऑब्व्हियसली काय होणार क्रोमोझोम नंबर रेड्यूस टू द हाफ 46 क्रोमोझोम होते त्याच्यापैकी 23 क्रोमोझोम राहणार ट्वाईस एन इकडे क्रोमोझोम आहे इथे एन आहे फक्त म्हणजे मेयोसिस 1 इज कॉल्ड रिडक्शनल डिव्हिजन आणि रिडक्शनल डिव्हिजन झाल्यामुळे इथे क्रोमोझोम नंबर कसा होतो हाफ मध्ये रेड्यूस होतो
त्याच्यापैकी एक जो आहे दोन सेल जरी डेव्हलप झाल्या तरी एक सेल जी आहे ही पुन्हा त्याच्यात न्यूक्लियस प्रॉमिनंट नाही क्रोमोझोम सुद्धा प्रॉमिनंट नसतात त्यामुळे नाव दॅट सेल इज कॉल्ड एज फर्स्ट पोलर बॉडी त्यावेळेस त्या सेलला म्हणतात फर्स्ट पोलर बॉडी आणि या सेकंडरी सेलला म्हणतात सेकंडरी ओसाइट आता ह्या सेलला म्हटलं तर सेकंडरी ओसाइट ना आता ऑब्व्हियसली मेयोसिस वन झालं म्हणजे मॅग्नेशन फेज झाली पुन्हा मेयोसिस टू सुद्धा होणार ह्या मेयोसिस टू मध्ये इथे लिहायचं राहिलं जस्ट वन सेक ह्या मेयोसिस टू मध्ये आता जी पोलर बॉडी आहे ऑब्व्हियसली पोलर बॉडी स्वतःच प्रॉपरली डेव्हलप झालेली नाहीये तर ती मेयोसिस टू मध्ये सुद्धा ओव्हम फॉर्म करेल का तर ती पोलर बॉडी मेयोसिस टू मध्ये सुद्धा अजून दोन पोलर बॉडीज तयार करते आणि इकडे जो सेकंडरी ओसाइट आहे त्याच्यात मेयोसिस टू झाल्यानंतर त्यापैकी ही अनइक्वल डिव्हिजन होते आणि अनइक्वल डिव्हिजन झाल्यामुळे एक ओव्हम जो हॅप्लॉइड फॉर्म होतो आणि अजून एक सेल ही ऍज अ पोलर बॉडी म्हणून डेव्हलप होतो आणि हाच ओव्हम नंतर नेक्स्ट मंथच्या मेन्स्ट्रुअल सायकलला फॅलोपियन ट्यूब मध्ये येतो ओव्हरीतनं आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये तिथे तो स्पर्मचा वेट करतो स्पर्मचा वेट झाल्यानंतर तिथे स्पर्म अवेलेबल नसेल तर पुढे ते मेन्स्ट्रुअल ब्लीडिंगच्या स्वरूपात बाहेर येतो सो दिस वे दिस ओजेनेसिस इज टेकिंग प्लेस अशा पद्धतीने ओजेनेसिसची प्रोसेस होते पुन्हा एकदा सांगते मी ओव्हरऑल प्रोसेस What is oogenesis? Oogenesis is the process of formation of haploid female gamete, that is egg or ovum, from the germinal epithelial cell of the uterus. Okay? Where the process is taking place? This process is taking place in the ovary of the uterus. The oogenesis is taking place in three phases, that is multiplication phase, growth phase and maturation phase. The multiplication phase occurs in the embryonic stage of the girl child, where the primary germinal cell, which is diploid in nature, undergoes mitosis and form next primary germinal cells. This next primary germinal cell again undergoes the mitosis and form the oogonia, that is which are diploid in nature. Okay, about 4 billion oogonia are present in the embryonic stage of the girl child. Okay, but the next phase, that is this growth phase is occur at the maturation or adolescence period of the female. Okay, the adolescence period is started from the age of 12th year or 13th year when the menstruation is get start. Out of that 4 million ovum, only 40,000 ovums are undergo the growth phase, while the rest of the oogonia is get degenerated. Okay, so now this primary oocyte undergo the growth. Okay, once the growth is given, you know very well, at every month we need one ovum which is well developed. So for development of the ovum, the cell should undergo maturation phase. Now the primary oocyte, which is secondary in nature or diploid in nature, is undergoes the division, meiosis. Meiosis is nothing but reductional division. When the meiosis one is taking place, this primary oocyte forms the secondary oocyte and first polar body. Actually, this process is now meiosis one he equally divide होते, पण फक्त female ovary मध्ये असं होतं की meiosis होत असताना ते unequally divide होतं. आणि unequally divide झाल्यामुळे एक secondary oocyte हवेल डेव्हलप असतो आणि दुसरा हा पोलर बॉडी म्हणून फंक्शन करतो. ठीक आहे? ऑब्व्हियसली meiosis one झालं म्हणजे meiosis two पण होणार. meiosis two जेव्हा होईल किंवा सेकंडरी ओसाइटचा पुन्हा इथे अनइक्वल डिव्हिजन होणार. एक ओव्हम जो आहे हा वेगळे डेव्हलप असा ओव्हम होईल आणि सेकंड या तीन पोलर बॉडीज तयार होतात. म्हणूनच बघा आपण लिहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर एका फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह एज पैकी किती एग्स तयार होतात तर 416 एग्स हे एका फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये फॉर्म होत असतात म्हणजे मॅच्युअर होत असतात अशा पद्धतीने हे आपण लिहिलं होतं. मग जर इथे 4 मिलियन होते बरोबर आहे,
कधी एम्ब्रियोनिक जेव्हा बेबी गर्लची डिलिव्हरी सुद्धा झालेली नाहीये त्यावेळेस 4 मिलियन प्रायमरी जर्मिनल सेल्स होत्या, त्यापैकी 40,000 उगोनिया होते इथे, बरोबर आहे? आणि ह्या 40,000 पैकी किती ओव्हम एका रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये मच्छर होतात, तर 416. याचं रिझनच हे आहे की त्याच्यातले निम्याच्या वर पोलर बॉडीज फॉर्म होतात. निम्याच्या वर नाही, देर इज सो मेनी नंबर, म्हणजे 1/3 पार्टच डेव्हलप होतो आणि रेस्ट ऑफ द प्रायमरी ओसाईट इज गेट डीजनरेटेड ॲज अ पोलर बॉडी, कळलं? आणि त्याच्यामुळे 416 ओव्हम हे एका मेन्स्ट्रुअल सायकल एका रिप्रोडक्टिव्ह फेज मध्ये एका फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह पिरियड मध्ये डेव्हलप होतात, बाकीचे डेव्हलप होत नाही. दिस इज ऑल अबाउट द प्रोसेस ऑफ ओजायगोसिस, कळलंय सगळ्यांना? आणि याच्या अपोजिट जी प्रोसेस आहे ना ती स्पर्मॅटोजेनेसिस आहे. बघा, एका म्हणजे एका सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा इजॅक्युलेशन होतं तेव्हा मिलियन स्पर्म बाहेर पडतात. कारण तुम्ही कम्पेअर करू शकता दोघं प्रोसेस की स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस मध्ये पोलर बॉडीज फॉर्म होत नाही, तिथे पोलर बॉडीजची डेव्हलपमेंट होत नसते, तिथे सगळेच्या सगळे स्पर्म डेव्हलप होतात, त्यामुळे पण तिथे मिलियन स्पर्म तयार होतात. कळलं? समजले सगळ्यांना? काही डाऊट आहे? आता आपण डिफरन्स बघणार आहे आता स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिसचा, तेव्हा तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल. ओके, सो तो डिफरन्स समजला का तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल? आता एकपर्यंत कळालंय? काहीच डाऊट नाही आहे. फाईन, घ्यायचा मग डिफरन्स आता. पॉइंट्स किती असायला हवे? तर साधारण 3 ते 4 पॉइंट्स मध्ये तरी मिनिमम डिफरन्स पाहिजे. मॅक्सिमम किती पॉइंट घेऊ शकतो? ओके, सो स्पर्मॅटोजेनेसिस from
diploid, germinal, epithelial layer is called oogenesis. That process that I am glad of the oogenesis is on hold. So now tell me, next point, kinase differentiating. Yes, put your definitions hala. Put some point kinase and difference mode. Put your own differentiating point when you throw up. Bola but could be active. Distribution of the cell. So this is all about difference between spermatogenesis and oogenesis. What is spermatogenesis? Spermatogenesis is nothing but formation of haploid sperm from the diploid seminiferous tubule. It's called as spermatogenesis. While oogenesis is the process of formation of haploid ovum from the diploid germinal epithelial layer, then the process is called as oogenesis. Spermatogenesis will start at the maturation or at the puberty, while oogenesis will start when the girl child is taking birth. Next, polar bodies are not synthesized during the process of spermatogenesis. Polar bodies are synthesized during the process of spermatogenesis. Next, this spermatogenesis process occurs in the seminiferous tubule, while oogenesis is
germinal layer of the epithelial cell. And last point, in spermatogenesis, whenever meiosis 1 occurs, there is equal division in the cell. While in the oogenesis, when meiosis 1 is occurred, there is not equal division of the cell. So this is all about spermatogenesis and oogenesis. Some other segment now. अश्विनी फेजेस मध्ये काही डिफरन्स आहे का? नाही. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये पण तीन फेजेस होतात, मॅच्युरेशन, ग्रोथ आणि मल्टिप्लिकेशन. तर इकडे सुद्धा ओजेनेसिस मध्ये सुद्धा तीनच फेजेस होतात, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ आणि मॅच्युरेशन. त्याच्यामुळे मग ते डिफरेंशिएटिंग पॉईंट येते, त्याच्यात वेगळं काहीच नाही. Now next point is structure of secondary oocyte. Secondary oocyte structure is another. आता याला आपण जसं स्पर्मचं स्ट्रक्चर बघितलं होतं, तसं ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट असं का म्हणतो? कारण जे ओव्हममधनं किंवा ओव्हरीमधनं जे स्ट्रक्चर रिलीज होतं, ते रिलीज झालेलं स्ट्रक्चर हे सेकंडरी ओसाइट आहे. म्हणजे मॅच्युरेशन फेजमध्ये जर तर तुम्ही ती डायग्राम ड्रॉ केली असेल तर त्याच्यात बघा, मॅच्युरेशन फेजमध्ये ओगोनिया प्रायमरी ओसाइटमध्ये डेव्हलप होतो. प्रायमरी ओसाइट जेव्हा मेयोसिस 1 करतं तेव्हा तो क्रोमोझोम नंबर हाफ ने रिड्यूस करतो आणि मग तुमच्याकडे जे मिळतात दॅट इज नथिंग बट द सेकंडरी ओसाइट. आणि हाच डेव्हलप होता होता नंतर तो ऑलरेडी रिलीज झालेला असतो आणि मग हा सेकंडरी ओसाइट हा ओव्हममध्ये डेव्हलप होतो. त्यामुळे आपण जे त्यांना नाव दिले की काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट किंवा याला तुम्ही म्हणू शकता स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. मग हा जो सेकंडरी ओसाइट रिलीज होतो that secondary oocyte is not non-periodic. Secondary oocyte is non-periodic. It means spelling of this. Non-periodic and microlecithal. Non-periodic and microlecithal. मग मिनिंग काय आहे त्याचं? द नॉन पिरियॉडिक म्हणजे विदाउट शेल. याला कुठल्याही पद्धतीचे कव्हरिंग नाही. कव्हरिंग म्हणजे त्याच्याच लेअर असतात, पण त्याला कुठलाही प्रोटेक्टिव्ह लेअर किंवा शेल सारखं स्ट्रक्चर त्याला प्रोटेक्ट करत नाही. आणि मायक्रो
त्यांच्यात एक यॉक जो असतो येलोइश पार्ट जो आहे यॉक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल पार्ट. मायक्रोलेसिफर म्हणजे जो यॉक असतो हा खूप कमी अमाऊंट मध्ये आणि खूप कमी याच्यामध्ये प्रेझेंट असतो. साईज काय त्याचे, इट इज अप्रॉक्सिमेटली 0.1 mm on 100 micrometers in diameter. Okay, एवढी साईज आहे. राउंडेड असतो, नॉन मोटाईल आहे आणि हॅप्लॉइड फिगर डायमीटर असतो. इट इज राउंडेड, नॉन मोटाईल अँड हॅप्लॉइड. The nucleus of this secondary oocyte is oval and large. And now this nucleus part is called as germinal epithelium or germinal vesicle. Now this nucleus part is called as germinal epithelium or germinal vesicle. How typical nucleus are the structure is the quite good beta answer again, typical nucleus structure. Okay, which is formed at the fertilization and cytoplasm of the egg is called as nucleoplasm. Nucleus ka germinal epithelium mhanla and cytoplasm ka mhanla nucleoplasm of the cell. Kya mhanla? Nucleoplasm of the very stubby. हे झालं जनरल आयडिया रिगार्डिंग सेकंडरी सेक्शन, सेकंडरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ओसाइट, स्ट्रक्चर ऑफ द ओसाइट. काय काय बघितलं आपण, की जे सेकंडरी ओसाइटचे स्ट्रक्चर असतो दॅट सेकंडरी ओसाइट इटसेल्फ डेव्हलप ऍज अ ओव्हम, दॅट्स व्हाय द रिलीज स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज सेकंडरी ओसाइट, विच इज नॉन क्लिओटिक. नॉन क्लिओटिक म्हणजे इट इज विदाउट स्टेम अँड मायक्रोलेसिकल, इट मीन्स एग योक्स असतो, येलो पोर्शन हा असतो पण खूप कमी प्रमाणात प्रेझेंट आहे. ठीक आहे, 0.1 mm ही त्याची साईज आहे. मायक्रोमीटर मध्ये बघायला झालं तर 100 मायक्रोमीटर त्याची साईज असते. राउंडेड असतात, नॉन मोटाईल, हॅप्लॉइड फिमेल आहे. न्यूक्लियस ओव्हल असतो, लार्ज असतो, विच इज कॉल्ड जर्मिनल वेसिकल, विच इज सराउंडेड बाय साइटोप्लाझम अँड द साइटोप्लाझम इज कॉल्ड ओप्लाझम ऑफ द सेल, व्हाइल द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग अँड व्हेरियस लेअर. त्याचं जे एग आहे हे मात्र वेगवेगळ्या कवरिंगने सराउंड केलेलं असतं. ओके, मग आता पुढचे जे आहे, पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला डायग्राम समजले पाहिजे, की डायग्राम सुद्धा 2 marks विचारली जाते. जस्ट गिव मी 2 minutes, मी डायग्राम ड्रॉ करते. लेयर्स ड्रॉ करायचे, ह्या डायग्राम मधला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे लेयर्स. ओके, या दोन लेअर मी पहिल्यांदा ड्रॉ केल्या. नंतर स्ट्रेट लाईन मध्ये अशा पद्धतीने कॉलमनार एपिथेलियल सेल्स बनलेले असतात. दिस कॉलमनार एपिथेलियल सेल्स आर जॉईंट टुगेदर. ठीक आहे, अशा पद्धतीने या कॉलमनार एपिथेलियल सेलची जॉईंट असते. नाव दिस कॉलमनार एपिथेलियल सेल इज सराउंडेड बाय द सर्क्युलर लेअर सेल्स, ज्यांचे 2 ते 3 लेअर मध्ये ह्या सर्क्युलर रेड कलर
मध्ये आपण त्याला घेतले असतो. आणि याला एक लिक्विड पोर्शन असतो, त्या लिक्विड पोर्शन मध्ये हे सगळं कव्हर्ड आहे. तो लिक्विड पोर्शन मी ह्या पद्धतीने असं ड्रॉ करते. ठीक आहे. दिस वे दिस इज स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलाइज्ड एग और ओवम. याला म्हणतात अनफर्टिलाइज्ड एगचं स्ट्रक्चर किंवा ओव्हम. आता याच्यात काय काय आहे, लेबलिंग करू. दिस इनरलोस मेम्ब्रेन इज कॉल्ड एज विटेलाइन मेम्ब्रेन. ओके. नेक्स्ट, त्याच्यानंतर जी आहे की जी लाईन जे ड्रॉ केलेली आहे, दॅट इज प्री विटेलाइन मेम्ब्रेन. नेक्स्ट, त्याच्या आतमध्ये जे आपण बाहेर ड्रॉ केल्या, दिस वन दिस इज प्री वाइटलाइन. जे ब्ल्यू लाईन हे केले, त्यात झोना पेल्युसिडा, याला म्हणतात झोना पेल्युसिडा. एक एक लेअर ड्रॉ करणं गरजेचं आहे आणि एक एक लेअर समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण तोपर्यंत तुम्हाला त्याचं फंक्शन कळणार नाही. ही जी लाईनची लेअर ड्रॉ केली, दॅट इज झोना पेल्युसिडा. नंतर जे राऊंडेड ड्रॉ केले, हे राऊंडेड सेल्स, दिस इज कोरोना रेडिएटा. नेक्स्ट इज कोरोना रेडिएटा. या सेल्स ना आहेत कोरोना रेडिएटा, जी आतमधली इथे जो मी हा असं जसं अपर्चर सारखं ड्रॉ केलं, दॅट इज जर्मिनल एपिथेलियल. या सेलला म्हणतात जर्मिनल एपिथेलियल सेल. आणि इथे जे आहे स्मॉल ड्रॉ करायचे आहे, दिस इज फर्स्ट ओकुलर.
न्यूक्लियस असतो माइटोकॉन्ड्रिया आहे ठीक आहे. सो हाय ही कॅप जी आहे ही पेनिट्रेट केल्यानंतर ते कॅप तो त्याच्यातला एन्झाइम रिलीज होतो हायलुरोनिडेज आणि पेप्टिडोग्लायकन प्रोटीएजेस ठीक आहे. प्रोटीओलाइटिक एन्झाइम सॉरी हायलुरोनिडेज अँड प्रोटीओलाइटिक एन्झाइम. हायलुरोनिडेज काय करतात तर कोरोनल लाइनमध्ये होल क्रिएट करतात आणि स्पर्म आतमध्ये एंट्री करतो. आणि प्रोटीओलाइटिक एन्झाइम एकदा का एक स्पर्म आतमध्ये एंट्री झाला तर ती जागा ते जे होल आहे ते सील करतो ठीक आहे. मग आहे कोरोनल रेडिएशन हे काय हेल्थीज आर प्रोटेक्टिव्ह कवर आहे. एका स्पर्म पॉली एम्ब्रियोनी होऊ नये याच्यासाठी ओवमला प्रोटेक्ट करायचं काम काय करतं तर हे करतं कोण करतं तर ह्या दोन लेअर करतात. कारण सतत अशा पद्धतीने मिलियन स्पर्म जवळजवळ सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर कितीतरी स्पर्म या ओवमच्या अवतीभोवती असतात. त्याच्यातला जो सगळ्यात जास्त मॅच्युअर स्पर्म आहे दॅट मॅच्युअर स्पर्म हॅव कपॅसिटी टू पेनिट्रेट दिस लेअर बाकीच्यामध्ये लेअर नाही. सो कोरोना रेडिएटा अँजिओना पेनिन्सुलाचं मेन फंक्शन सांगते इट व्हॉट त्याचं मेन फंक्शन असं आहे इट रेजिस्ट ऑर इट अपोजेस ऑर इट प्रिव्हेंट द पॉलीएम्ब्रियोनी ऑफ द एग. एग्स काय जास्त स्पर्म सोबत फ्यूज होऊ द्यायचं नाही हे मेन फंक्शनिंग याचं आहे ठीक आहे. नंतर द एग शोज अ पोलॅरिटी आणि या एगला मात्र पोलॅरिटी असते. याला अॅनिमल पोल असतो आणि वेजिटेबल पोल असतो. याच्यापैकी जे फर्स्ट पोलर बॉडी आहे ती बिगिन इट बिहेव ॲज अ अॅनिमल पोल. आणि ही जी जर्मिनल एपिथेलियलची लेअर आहे इज बिहेव ॲज अ वेजिटेबल पोल. जी बाकीचा जो साईड अपोजिट साईड आहे त्याच्या ती वेजिटेबल पोल म्हणून ठेवली. दिस इज ऑल अबाउट सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी साईड. समजले सगळ्यांना? काही डाऊट असेल तर विचारा रिपीट करा. सो दिस इज ऑल अबाउट गॅमेटोजेनेसिस. आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघितलं. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं ओजेनेसिस अँड स्ट्रक्चर ऑफ ओव्हम. त्या व्यतिरिक्त आज आपण अजून एक एक्स्ट्रा टॉपिक बघितला तो म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस. याच्यामधला जो मेन डिबेटिंग पॉईंट आहे तो पण आपण आज बघितला आहे ठीक आहे. सो काही दोन तीन प्रश्न विचारते त्याच्यावर मग रिपिटेशन होईल याचं किंवा रिव्हिजन सारखं होईल आणि मग आपण लगेच पुढचा टॉपिक स्टार्ट करू. टेल मी व्हॉट इज फंक्शन ऑफ झोना पेनिन्सुला. बोला व्हॉट इज फंक्शन ऑफ झोना पेनिन्सुला. Thank you.
Tell me function of Jhola Peti Sira. आता चले ले ऐसा अपन ड्रॉ के लिए क्या
digestion or syngeny. The sexual reproduction primarily involves formation of zygote from the fusion of a male and female gamete. The process of fusion of haploid male and female gamete is called as fertilization. What is the definition of fertilization? The process of fusion of haploid male and female gamete is called as fertilization, or scientifically it is also called as syngamy. Syngamy happens three word are syn manje fusion and gamy manje marriage. Okay, so when there is fusion of gametes, then the process is called as fertilization. Or, usually a definition aahe, fertilization is the process of formation of diploid zygote by the fusion of haploid gametes. The process of formation of diploid zygote by the fusion of haploid male and female gamete is process syngamy. Okay, the process that I am talking about syngamy or fertilization. Where this process occurs, Sangata, where fertilization is taking place, uterus structure madhe mi tumhala sangitlo hoto, jeva mi structure of female reproductive system sangitlo hoto, teva sangitlo hoto, which is site for fertilization, sudha mi tumhala lecture madhe vicharla hota. Sangha, where the fertilization occur? Yes, Ritu, good. Ampulla of the fallopian tube. Ampulla is a portion of the answer. I put the cell diagram for Ritu. Ithe kutte dekhi hota, this portion is called as ampulla of fallopian tube of uterine wall. Fallopian tube cha ampulla cha jo portion ahe tithe, म्हणजे this portion is the site for fertilization. Tithe actual fertilization ची process होते आणि नंतर तो जो तिथे implantation होऊन नंतर त्या zygote ची further development. Process आहे ती मेन चार स्टेप मध्ये होते. मी त्या चार स्टेप लिहिते आहे.
टाइम मला एक्सपेंड करतो म्हणजे ऍटलीस्ट आपला फर्टिलायझरच्या टॉपिकचा इंट्रोडक्शन तरी व्यवस्थित होऊन जाईल. The secondary oocyte after the sperm penetrate the secondary oocyte complex meiosis II forming the ovum. ठीक आहे. आता थर्ड स्टेप आपण बघणार
each other and spindle fibers are intermix and fertilization complicate. Thank you.
इथे फर्टिलायझेशनची प्रोसेस कंप्लीट झालेली असते. जेव्हा असं स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल, समजलंय? दिस इज ब्रीफ प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. डिटेल मेकॅनिझम जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहे, कारण हे चार स्टेपमध्ये होतो आणि ह्या चारही स्टेपमध्ये डिटेलमध्ये ती प्रोसेस कशी होणार आहे ते आपण उद्या बघायचं. कळले सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? Yes, fusion of gametes is called as synergy. Next, when the secondary oocyte get developed into ovum? Second question, when secondary oocytes get developed into the ovum? Ovum cha structure madhe secondary oocyte keva develop hotat? Jata apan char step baghitla, ta char step madhe tacha answer hai. Nahi vichar kela jala, ta char process cha step samajla asel to sanke. When secondary oocyte get developed into ovum? Meiosis 2 होतं तिथे आणि ओवम मध्ये डेव्हलपमेंट होते. When this process occur? बोला, चुकीचं का असेल? ज्याला जे संबंधित आहे ते आन्सर करा. आय नो प्रोसेस थोडीशी डिफिकल्ट आहे, पण समजली कन्सेप्ट, पण खूप सोपं आहे लिहायला. When sperm get penetrates, जोपर्यंत सेकंडरी ओसाइटला स्पर्म पेनिट्रेट करत नाही, स्पर्म त्याच्या आतमध्ये ज्या लेअर आहेत बघा, झोना पेल्युसिडा आणि कोरोना लॅडिएटा, या दोन लेअरला जोपर्यंत स्पर्म पेनिट्रेट करून आतमध्ये जात नाही, तोपर्यंत सेकंडरी ओसाइटचं स्ट्रक्चर ओवम मध्ये डेव्हलप होत नाही. कळलंय का? पूर्वा मेओसिस 1 नंतर, पण मेओसिस 1 नंतर म्हणजे काय? सेकंडरी ओसाइट डेव्हलप झालेला आहे. ओवम कधी डेव्हलप होतो? मेओसिस 2 नंतर. पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे? तर स्पर्मने पेनिट्रेट केलं पाहिजे. स्पर्मने पेनिट्रेट केला तर दोन गोष्टी तयार होतात, ओवम आणि पोलर बॉडी. ती पोलर बॉडी ॲनिमल पोल म्हणून डेव्हलप होते, ओवम जो आहे हा व्हेजिटल पोल म्हणून डेव्हलप होतो. कळलंय आता सगळ्यांना? आधीचे पण टॉपिक, आजचा पण टॉपिक रिपीट करा, म्हणजे हे चॅप्टर
आपल्याला अजून 5-6 दिवस लागतील पूर्ण चॅप्टर संपवण्यासाठी. ठीक आहे, सो गॅप झाला म्हणून विसरून जाऊ नका. बेसिकली लक्षात ठेवा, आजचा आपण टॉपिक क्लिअरली समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो आपण मेकॅनिझमचा जो